तर आज आपण बनवलेले आहेत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं आणि नवीन टाईपनं आलू पराठे. एकदम असे मऊ आणि लुसलुशीत तुम्ही पाहू शकता, बघा एकदम सुंदर आज झालेले आहेत. ना याला वेगळ्या भाजीची गरज आहे, ना वेगळं काय करण्याची गरज आहे, एकदम परफेक्ट असे बनवलेले आहेत. मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा आपल्याला जर मुलं पिकनिकला जात असतील तर तुम्ही आपण मुलांसोबतही पॅक करून देऊ शकतो. तर चला वेळ न घालवता आपण रेसिपी कशी बनवली आहे ती पाहून घेऊया आणि बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल की आपण ही पराठे कसे बनवले आहेत. तर चला मग साहित्य पाहून घेऊया आणि बनवायला सुरुवात करूया. तर इथं आपण चार बटाटे आपण छान असे मधभागून कट करून घेतलेले आहेत आणि गॅसवरती आपल्याला 4 ते 5 मिनटासाठी बटाटे हे छान असे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. तर आपण हे काटा चम्मचच्या साह्यानं पाहणार आहोत की आपले बटाटे उकडले आहेत का. तर तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी आपले बटाटे हे छान असे उकडलेले आहेत. तर चला तर मग आता बटाटे खाली उतरून घेऊया, गॅस बंद करून घेऊया आणि छान असे आपल्या बटाट्यावरचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत. बटाट्यामध्ये आपण थोडंसं थंड पाणी टाकून घेऊया म्हणजे आपल्याला जास्त बटाटे भाजणार नाहीत आणि गरमही लागणार नाहीत. अशाच पद्धतीनं सर्व साल हे आपण काढून घेऊया. यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला गव्हाचं पीठ. तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी ज्वारीचं पीठ टाकलं तरी चालेल. तर मी इथं 1.5 वाटी हे गव्हाचं पीठ टाकून घेत आहे. आपण इथं 1.5 वाटी हे गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. यामध्येच आपण बटाटा टाकून घेऊया. बटाटा हा छान असा आपल्याला खिस्तीनाचा मॅश करून घ्यायचा आहे किंवा हाताच्या साह्याने केला तरी चालेल. पण मी अशा पद्धतीने खिसणीच्या साह्याने मॅश करून घेत आहे. खूप छान आणि सुंदर लागतो अशा पद्धतीनं बटाटा. बटाटा जर आपण खिसून घेतला तर संपूर्ण एक जीव होतं आणि लाटायलाही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. यामुळे आपल्याला अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. अजिबात आपला वेळही वाया जात नाही आणि आपल्या मुलांसाठी डब्यासाठी किंवा मोठ्यांसाठीही छान असा योग्य पर्याय आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. चला अशा पद्धतीने पूर्ण बटाटा खिसून घेते. तर ही आपली आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे. ही आपल्याला यामध्येच घालून घ्यायची आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही लाल तिखटही घालू शकता. ते आपल्याला थोडंसं घालून घ्यायचं आहे. यामध्येच घालून घ्यायचं आहे आपल्याला 1 चम्मच तीळ आहे. हे तीळ आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तुम्ही नाही घातले तरी चालेल. पण थंडीचं वातावरण आहे, मुलांच्या शरीरासाठी तीळ खूप छान असतात आणि मोठ्यांच्याही शरीरासाठी छान असतात. यामुळे आपल्याला तीळही घालून घ्यायचे आहेत. यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1/2 चमचा ओवा. ओवा हे छान असं आपल्याला हातावरती घासून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. नंतरच यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे. यामध्येच घालून घ्यायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ. यामध्ये घालून घेऊया आपण चवीपुरतं मीठ. मीठ हे आपल्याला आपल्या अंदाजेच घालायचं आहे. लक्षात राहू द्यायचं आहे, यामध्ये जर तुम्ही मीठ नसेल घातलेलं तर जास्त घाला आणि घातलेलं असेल तर कमी घाला. यामध्येच टाकून घ्यायचं आहे आपल्याला हळदी पावडर. हळदी पावडर हे मी 1 चम्मच घालून घेतलेलं आहे. त्याला छान असं आपण आता मिक्स करून घेऊया. पूर्ण पीठ हे आपण एकजीव करून घेऊया. यामध्येच आपण अगदी थोडंसं 1 चम्मच हे तेल घालून घेऊया. ते बघा 1 चम्मच हे तेल घालून घेतलेलं आहे. तेल हे मी मोहरीचं घालून घेतलेलं आहे. तुम्हाला जे हवं असेल तुम्ही ते घालू शकता. तर मी इथं मोहरीचं तेलही घालून घेतलेलं आहे. छानपणे पीठ हे आपल्याला आता लावून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे. एकदम पाणी आपल्याला यामध्ये नाही घालून घ्यायचं. छान असं आपण ह्याला मळून घेऊया. एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे. याच्या आपण छान असं आपल्याला करून घ्यायचं आहे. त्याला छान असं आपण हलक्या हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. एकदम असं लई पातळी नाही करून घ्यायचं आणि जास्त घट्टही नाही करून घ्यायचं आपल्याला हे पीठ. एकदम असं सॉफ्ट आणि मऊ मळून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला वाटल्यास तुम्ही यामध्ये कोथिंबीरही घालू शकता तुमच्या आवडीपर. असं आपल्याला पीठ हे
लावून घ्यायचं आहे। यामध्ये आपण सगळं साहित्य घालून घेतलेलं आहे, आपल्याला चाखून बघायचं आहे की यामध्ये काय कमी जास्त आहे का। ते याला छान असं आपण तेल लावून घेऊया आणि पीठ मऊ करू। त्याला असं आपण तेल घेतलेलं आहे, हे तेल आपल्याला यामध्ये छान असं लावून घ्यायचं आहे। पद्धतीने आपलं पीठ हे तयार झालेलं आहे, आपल्या पिठाला 10 मिनिटं झालेलं आहे ठेव। तर चला मग आता आपण हे लाटून घेऊया। तर अशा पद्धतीने आपली ह्याची छोटीशी अशी गुळी तोडून घ्यायची आहे। तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता। हे मुलांना जर आपण कुठं ट्रिपला वगैरे चाललो तर आपल्याला घरून जर काही न्यायचं असेल खायला तर तुम्ही हे नेऊ शकता। अशा पद्धतीने आपल्याला ह्याची गुळी बनवून घ्यायची आहे। असं कोरडं पीठ लागेल ते आपल्याला यामध्ये असं लावून घ्यायचं आहे आणि पोळीपाटावरती ठेवून असं छान असं आपल्याला अशा पद्धतीने आपण हे लाटून घेऊया। तुम्हाला जेवढं मोठं आहे पाहिजे आहे तेवढं तुम्ही मोठं लाटू शकता किंवा छोटं पाहिजे असेल तर छोटंही लाटू शकता। असं काही नाही की एवढं तेवढंच, आणि ज्या आकाराचं हवं आहे त्याही आकाराचं लाटू शकता। खूप छान लागतं आणि असं काही नाही की ह्याच्यासोबत भाजीच लागेल खायला। असं जर समजा प्रवासाला मुलं पिकनिकला वगैरे जात असतील तर घरून आपण असं जर बनवून दिलं तर मुलं छान खातात। बसमध्ये ह्याच्यामध्ये बसले तर रोल करून जर दिला तर खूप आनंदाने खातात। तर अशा पद्धतीने आपण हे लाटून घेतलेलं आहे, आता आपण याला भाजून घेऊया। तर गॅसवरती आपण तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे, यावरती आपण मुलांसाठी बनवणार आहोत तर यासाठी आपण थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे। यावरतीच हा आपला पराठा यावरती आपण टाकून घेऊया। तर छान असं आपण याला पलटून घेऊया। तुम्हाला किती छान आणि सुंदर आपला पराठा झालेला आहे। किंवा तुपाच्या ऐवजी तुम्ही यावरती तेल घातलं तरी चालेल, असं काही नाही की तुपच घातलं पाहिजे। खूप खायलाही टेस्टी लागतो आणि एकदम मऊ आणि मुलांच्या टिफिनसाठीही खूप छान आहे। असं चला आता आपण आलटून पलटून छान असं भाजून घेऊया। बघा किती छान आणि सुंदर तयार आहे आपला पराठा, एक नंबर भाजूनही झालेला आहे बघा। तर अशाच पद्धतीने आपण सर्व पराठे आपले हे करून घेऊया। त्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसराही पराठा लाटून दाखवते। त्याच पद्धतीने मी छोटासा असा गोळा घेतलेला आहे। असं काही नाही की तुम्हाला छोटाच घ्यायचा आहे, तुम्हाला तुम्ही हवे त्या आकाराचा घेऊ शकता। तर हे बघा अशा पद्धतीने घेतलेला आहे मी, याचाही तुम्हाला छान असा लाटून दाखवते। पोळीपाटावरती ठेवून घ्यायचा आहे आणि असं हलक्या हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे। पीठाचा हात लावून घ्या, तुम्हाला खाली जर चिटकल्यासारखं वाटलं ते पीठ हे आपल्याला लावून घ्यायचं आहे। तुम्ही गोल लाटू शकता किंवा हवा तो आकार देऊ शकता। तयार आहे आपला हाही पराठा, ह्यालाही आपण तव्यावरती टाकून घेऊया। तुम्ही पाहू शकता बघा मी कितपत जाड लाटलेलं आहे, हे पाहू शकता बघा। जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही। तर हे हाही लाटून झालेलं आहे, आपण तव्यावरती घालून टाकून घ्यायचं आहे। साईड साईड नाही आपण सोडून घेऊया। त्याला आपण छान असं पलटून घेऊया। किती छान आणि सुंदर तयार आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व पराठे हे आपले करून घेऊया। बघा किती छान आणि सुंदर आपले पराठे होत आहेत आणि सहज ठेवले तर हे 3 ते 4 दिवस आपले राहू शकतात। अशा पद्धतीने तयार आहेत आपले पराठे, तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता किंवा असे नुसते खाल्ले तरी चालेल। तर असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। थँक्यू फॉर वॉचिंग।